नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहूया अतिशय खमंग आणि एक्स्ट्रा कुरकुरीत असा चुरमुऱ्याचा किंवा मुरमुऱ्याचा चिवडा चला तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी शेव तयार करून घेऊया यासाठी आपण एक चमचा ववा अर्धा चमचा जिरे आणि लहान आकाराच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घेऊया तर इथं आपण चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचे पाणी घालून घेऊया आणि पाणी घातल्याच्या नंतर आणखीन छान असं मिक्सर बंद फिरवून घेऊया तर इथं आपण पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण गाळून घेऊया हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरचं भांड स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ते पाणी पण आपण यामध्येच घातलेलं आहे तर इथं आपण पाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे गाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण शेवचं पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत आता एका ता ताटामध्ये आपण दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ह्या सगळ्या वस्तू आपण छान असा मिक्स करून घेऊया आणि जे आपण गाळून पाणी करून ठेवलेलं आहे लसूण ओवा आणि जिऱ्याचं त्या पाण्यानं हे जे पीठ आहे ते घट्ट असं मळून घेऊया तर इथं आपलं पीठ जे आहे ते छान असं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारचं आपण पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता एका शेवग्यामध्ये आपण शेवची प्लेट घालून घेतलेली आहे या शेवग्याला आपण तेल लावून ग्रीस करून घेऊया आता यामधलं आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्यामधलं थोडासा पोर्शन घेऊया आणि ह्याची आपण गोळा तयार करून घेऊया शेवग्यामध्ये घालण्यासाठी थोडासा लांबट आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता शेवग्यामध्ये भरल्याच्या नंतर ह्या शेवग्याचं वरचं झाकण लावून घेऊया आणि आपण ह्याची शेव पाडून घेऊया या शोग्या मधली शेवची प्लेट जी आहे ती मिडीयम आकाराची आहे जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आता शेव तळण्यासाठी आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपण शेव सोडून घेऊया तर तेलामध्ये शेव तर जी आहे आप ती आपण सोडून घेतलेली आहे आणि शेव तळताना आपली जी गॅसची फ्लेम आहे ती हाय टू मिडियम करायची एकदम लो करायची नाही एकदम लो जर केली तर आपली शेव जी आहे ती खूपच कडक होते आणि त्याचा कलर पण बदलतो एकदम लाल कलरची आपली शेव तयार होते आणि आपली शेवचा कलर आपल्याला पिवळा जर पाहिजे असेल तर मीडियम टू हाय फ्लेमवर ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आपली जी शेव आहे ती तळलेली आहे आता ही आपण काढून घेऊया शेवचे तेलामधले बुडबुडे कमी झाले की म्हणायचं आपली शेव जी आहे ती तळलेली आहे तर हिला आपण काढून घेऊया आणि जी राहिलेली शेव आहे ती पण सेम याच प्रकारे तयार करून घेऊया आता शेव तळल्याच्या नंतर आपण त्याच तेलामध्ये मका पोहे तळून घेऊया मका पोहे तळण्यासाठी आपले जे तेल आहे ते छान असं कडकडीत गरम पाहिजे आणि मका पोहे छान असं फुलून वर आले की आपली गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि हे पोहे आपण तेलातनं बाहेर काढून घ्यायचे फक्त जास्त करपणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जास्त जर तळले तर हे पोहे आपल्याला कुरकुरीत लागत नाहीत ते खूप कडक होतात त्यामुळे ते एकदा तेलातनं फुलून वर आले की लगेच आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत आता पहिली बॅच आपण तळून छान अशी घेतलेली आहे आता राहिलेले पोहे पण याच प्रकारे तळून घेऊया आपण अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत अर्धा किलो चुरमुऱ्याला आपण इथं पाव किलो मका पोहे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात पण चुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये पोह्याची जी चव आहे ती एकदम छान लागते खाण्यासाठी राहिलेले पण आपण याच प्रकारे तळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणे आपण पाव किलो घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला छान असे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले शेंगदाणे पण छान असे तळलेले आहेत हे पण आपण तेलातनं काढून घेऊया आता यानंतर आपण डाळं किंवा डाळ म्हणतात याला ते तळून घेऊया हे जे डाळ आहे ते आपण सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे आणि हे डाळ पण आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे ह्याची जर लो फ्लेम केली तर डाळ व्यवस्थित तळलं जात नाही कडक होतं आता डाळ तळल्याच्या नंतर आपण खोबरं तळून घेऊया खोबऱ्याचे आपण एक वाटी पातळ काप करून घेतलेले आहेत हे आपण तेलामध्ये घालून घेऊया आणि अगदी मंद गॅसवर चांगले खरपूस रंगावर तळून घेऊया आपले खोबऱ्याचे काप पण छान असे तळलेले आहेत हे पण आपण काढून घेऊया आता या कढईमधलं तेल आपण कमी करून घेतलेलं आहे आमटी वाढण्याच्या चमच्यानं चार चमचे तेल आहे या तेलामध्ये आपण दोन चमचे जिरे घालून घेतलेले आहेत जिरे घालतानाचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडनं स्किप झाला आता जिरे छान असे तडतडले की यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घालायच्या आहेत लसूण आपल्याला छान असा खरपूस रंगावर तळून घ्यायचा आहे लसूण छान असा तळला की यामध्ये आपण एक वाटी कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता पण आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे कडीपत्ता तळल्याच्या नंतर आपण दीड चमचा यामध्ये कश्मिरी लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आपण घरी बनवलेलं लाल तिखट दीड चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू आपल्याला मंद गॅसवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत ही फोडणी करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ही जर फोडणी करपली तर सगळ्या चिवड्याची आपल्या टेस्ट बदलते त्यामुळे ह्या सगळी फोडणी आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायची आहे फोडणी तळल्याच्या नंतर गॅस बंद करून ही फोडणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता सगळ्या वस्तू आपण ज्या तळून ठेवलेल्या आहेत त्या मिक्स करून घेऊया सगळ्यात अगोदर आपण शेव जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे आता इथं आपण अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे आपण छान पाकडून चाळून त्याला दोन तास उन्हाला लावून घेतलेला आहे आता या चुरमुऱ्यामध्ये आपण जे तळलेल्या आहेत वस्तू त्या घालून घेऊया सगळ्यात अगोदर आपण तळलेले मका पोहे यामध्ये घालून घेऊया यानंतर आपण खोबऱ्याचे काप तळून घेतलेले आहेत ते घालून घेऊया यानंतर आपण तळलेले जे शेंगदाणे आहेत ते घालून घेऊया तळलेलं डाळं किंवा डाळं ते पण घालून घेऊया आणि या सगळ्या वस्तूंवरनं आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आपण फोडणीमध्ये पण वापरलेलं आहे त्या मिठाचा अंदाज घेऊन यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि यावरनं आपण जे तळून ठेवलेला मसाला आहे तो थोड्या थोड्या प्रमाणात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया प्रत्येक चुरमुऱ्याला हा मसाला लागला जाईल इतपत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा चिवडा मिक्स करण्यासाठी थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला हा चिवडा चांगल्या प्रकारे मिक्स करता येतो आणि चिवडा मिक्स करताना सांडत पण नाही तर इथं आपण सगळी फोडणी यामध्ये घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जी बारीक करून ठेवलेली शेव आहे ती घालून घेऊया आणि आणखीन ह्याला छान मिक्स करून घेऊया तर इथं आपला चिवडा जो आहे तो छान असा मिक्स झालेला आहे आता हा चिवडा आणखीन एक्स्ट्रा कुरकुरीत करण्यासाठी हा चिवडा आपण थोडासा गरम करून घेऊया त्यासाठी आपण गॅसवर जाडबुडाची कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपण थोडासा चिवडा घालून घेऊया आणि अगदी दोन मिनिट याला आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपण ज्या वेळेस चिवडा करणार होतो त्यावेळेस पण अगोदर आपण चुरमुरे उन्हाला लावले होते आणि चिवडा करण्याच्या वेळेस आपले चुरमुरे छान असे कुरकुरीत होते पण या प्रकारे चिवडा जर गरम करून घेतला तर चिवडा आणखीनच जास्त छान कुरकुरीत होतो आणि जो मसाला आहे तो पण चुरमुऱ्याला छान लागला जातो आणि हा चिवडा खूप दिवस टिकतो पण तर इथं आपला सगळा चिवडा गरम करून झालेला आहे तर तयार आहे आपला चुरमुऱ्याचा चिवडा नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण आशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय